नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे। दिवसभरातल्या घडामोडी, निवडणुकांचे दिवस आहे त्यामुळे घडामोडी काय घडतात, त्यातलं काय राजकारण असतं आणि ते सुद्धा फार गुंतागुंतीचं असतं, ते उलगडून दाखवताना, बातम्यांचा क्रम लावताना खरंच ओढाताण होते। कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवान हालचाली ह्या पडद्यामागं आणि उघडपणे चाललेल्या आहेत की आज कोणी एखाद्या पक्षात असेल तर उद्या नाराज होऊन तो दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो। नंतर बातमी येते तिसऱ्याची की तो सुद्धा नाराज आहे, तोही उद्या सत्ताधारी पक्षात किंवा सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जाऊ शकतो। असे हे दिवस आहेत, त्या संदर्भातल्याच बातम्या आहेत। आज दिवसभरातल्या तीन बातम्या बघूया। पहिली बातमी आहे ती म्हणजे अकलूजचं मोहिते पाटील घरानं हे घर सुद्धा भाजपनं फोडलंय। मोहिते पाटील घराण्याचे वारसदार रणजित मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत गरवारे क्लबमध्ये मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात रणजित सिंह मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील तसंच त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। हा प्रवेश का झालाय, तर हा प्रवेश माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून झालेला आहे। माढाचे सध्याचे खासदार, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना तिकीट राष्ट्रवादीकडून मिळतं किंवा नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। माढामध्ये जे गटतट आहेत त्या गटतटाच्या भांडणावरती उतारा म्हणून स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी माढ्यातनं जाहीर केली होती, पण नंतर पवारांच्या लक्षात आलं की गटतटातलं भांडण इतकं विकोपाला गेलेलं आहे की आपण पुन्हा त्यात उतरून म्हणजे उमेदवारी घेऊन पुन्हा शोभा करू नये म्हणून त्यांनी माढ्यातनं आणि लोकसभा निवडणुकीतनंच स्वतःची उमेदवारी मागे घेतली। त्यानंतर उमेदवार कोण, राष्ट्रवादीच्या दोन याद्या जाहीर झाल्या, त्यामध्ये कुठेही माढाच्या उमेदवाराचं नाव नाही आहे आणि असं किती दिवस चालणार म्हणून मग रणजित मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील या दोघांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। काही दिवसानंतर कदाचित विजयसिंह मोहिते पाटील ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतील असा विश्वास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केलाय। त्यामुळे ही बातमी, त्या बातमीवरची चर्चा खूप महत्वाची आहे। दुसरी बातमी आहे ती म्हणजे अमरावतीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं युवा स्वाभिमानच्या नेत्या नवनीत कौर राणा यांना पाठिंबा दिलेला आहे। अमरावतीमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून नवनीत राणा ह्या निवडणूक लढणार आहेत। अमरावतीचे विद्यमान खासदार शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीकडून नवनीत राणा ह्या उमेदवार असणार आहेत। स्वतःचा जो युवा स्वाभिमान पक्ष आहे, जे त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी स्थापन केलेला आहे, त्या पक्षाच्या टीव्ही या चिन्हावरती नवनीत राणा अमरावतीमधून निवडणूक लढणार आहेत। आज त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी नवनीत कौर राणा, त्यांचे पती रवी राणा आणि रिपाईचे नेते राजेंद्र गवई यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या बंगल्यावरती शरद पवारांची भेट घेतली, तासभर चर्चा केली आणि मग त्यातून पुढे आलेला आहे की राष्ट्रवादीच्या कोट्यातून नवनीत कौर राणा ह्या महाआघाडीच्या उमेदवार असतील, त्याला इतर पक्षांचा सुद्धा पाठिंबा घेण्याचं काम चाललेलं आहे। त्यामुळं आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात नवनीत राणा यांची भक्कम उमेदवारी यंदा दिसते आणि जर खरंच हा सामना थेट झाला तर अमरावतीची निवडणूक किंवा लढत ही अटीतटीची बनणार आहे। तिसरी बातमी ती सुद्धा महत्वाची आहे, ती सुद्धा राष्ट्रवादीशी संबंधित आहे। काल मेळाव्यामध्ये जे भाषण राज ठाकरे यांनी केलं त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरती शरसंधान साधलं। त्यानंतर आज सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। कालच्या सभेत बोलताना राज ठाकरे असं म्हणाले होते की जर का पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांचं जाहीर कौतुक करत असतील, त्यांचं ऋण मान्य करत असतील,
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण शेतीचे प्रश्न समस्या जाणून घेतले असं म्हणत असतील तर मग माझं कुठं चुकतंय जर का शरद पवारांना मोठं म्हटलं तर, असं काल राज ठाकरे म्हणाले. आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. जी माहिती जय महाराष्ट्र न्यूजला मिळते त्यानुसार येत्या गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात जी मनसेची सभा आहे सालाबाद प्रमाणे, त्या सभेचं निमंत्रण राज ठाकरे यांनी शरद पवारांना दिलंय. आता बघायचं आहे खरंच शरद पवार मनसेच्या गुढीपाडव्याच्या म्हणजेच शिवाजी पार्कच्या सभेत मनसेच्या व्यासपीठावरती येतात का, राज ठाकरेंचं निमंत्रण स्वीकारतात का. कारण राज ठाकरे यांनी आधीच अप्रत्यक्षपणे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे. लोकसभा निवडणूक मनसे पक्ष लढवणार नाही हेही जाहीर केलेलं आहे. पण विधानसभेला मात्र ते तयारीनिशी उतरतील हेही त्यांनी जाहीर केलं. त्या पार्श्वभूमीवरती आज शरद पवारांशी राज ठाकरेंची काय चर्चा झाली याविषयी उत्सुकता आहे. ह्या होत्या तीन बातम्या. याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण ग्राउंड झिरो रिपोर्टमध्ये अमरावती मतदारसंघावर विशेष चर्चा करणार आहोत. त्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आता वळूया सविस्तर बातम्यांकडं. जसं मी आधी सांगितलं, पहिली बातमी ही मोहिते पाटील घराण्याविषयीची आहे. माढा लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी दिली जाईल का, किंवा तिथं जे गटतट आहेत वेगवेगळे म्हणजे बबनराव शिंदे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांचे पुतणे संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिली जाईल का, माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली जाईल का, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाईल का, अशी बरीच चर्चा होत होती. आणि मग अचानक नाव पुढे आलं की शरद पवारांना पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आग्रह केला की यंदा तुम्ही माड्यातनंच, कारण एकदा माड्याचे खासदार शरद पवार राहिलेले आहेत, तेव्हा तुम्हीच पुन्हा जर का उमेदवार म्हणून रिंगणात उतरलात तर पक्षासाठी सुद्धा एक मेसेज जाईल की आमचे अध्यक्ष लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, पक्षाचे अध्यक्ष लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, म्हणजेच शरद पवार पुन्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, असा मेसेज सुद्धा कार्यकर्त्यांना मतदारांना जाईल. त्याचबरोबर माडामध्ये जे गटातटाचं राजकारण आहे त्यावर उतारा सुद्धा मिळेल. अशी विचार घेऊन किंवा अशी धारणा घेऊन राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी पवारांना उमेदवारीची गळ घातली. नंतर पवारांच्या लक्षात आलं की माडातलं गटातटाचं राजकारण इतकं विकोपाला गेलेलं आहे की त्यामध्ये नाहक आपलीच बदनामी होऊ शकते. किंवा त्यांनी आधी जाहीर केलं होतं की पवार घराण्यातून दोनच जण यंदा लोकसभेची निवडणूक लढवतील, आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की सुप्रिया सुळे ह्या तर बारामतीच्या खासदारच आहेत, त्या उमेदवारी त्यांना मिळणारच आहे, त्या उमेदवार असणारच आहेत. त्याचबरोबर मावळमधून पार्थ पवार यांचा आग्रह चालला होता, त्यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची होती. मग त्यांच्या उमेदवारीवरून शरद पवारांनीच स्वतःची लोकसभेची उमेदवारी मागे घेतली अशी चर्चा आहे. पण जे खरं कारण कळतंय ते माडाचं आहे. आणि मग त्या नाट्यामधून अशी चर्चा पुढे आली की रणजितसिंह मोहिते पाटील यांना यंदाची उमेदवारी हवी आहे. आणि रणजितसिंह मोहिते पाटील जर का राष्ट्रवादीकडून उभे राहिले तर त्यांचा पराभव होऊ शकतो, तो सुद्धा राष्ट्रवादीतल्याच स्वकीयांकडून. कारण गटातटाचं राजकारणानं स्थानिक राष्ट्रवादी इतकी पोखरलेली आहे की सगळेच इतर जे नेते आहेत त्यांची गट आहेत ती मोहिते पाटलांना मदत करणार नाहीत, रणजित पाटलांना तर नाहीच नाही. आणि मग रणजित पाटलांनीच भाजपचा रस्ता धरला. आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला, मुंबईत त्यांची भेट घेतली, आणि तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली की रणजित मोहिते पाटील त्यांच्याबरोबर कदाचित विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतील. पण काल जेव्हा अकलूजमध्ये जाहीर सभेतून रणजित मोहिते पाटील यांनी हे जाहीरच केलं की आपण भाजपमध्ये रिसर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करतो आहोत, त्याला संमती देताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा आपण मुलाबरोबर आहोत हे सांगितलं. आणि नंतर आज रणजितसिंह मोहिते पाटील त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी सपत्नीक सहपरिवार भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाजपचा झेंडा हा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हातात दिलेला आहे. आणि असं मानलं जात आहे
की रणजित सिंह मोहिते पाटील यांना म्हाडाच्या भाजपच्या उमेदवारीचं आश्वासन मिळालेलं आहे. संसदीय बोर्डाकडून भाजपच्या त्यांचं नाव निश्चित होईल, दिल्लीतूनच त्यांचं नाव जाहीर होईल असंही कळत आहे. आणि हा जो समारंभ झाला त्यानंतर आम्ही बातचीत केलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी. धैर्यशील मोहिते पाटील एकूणच आजच्या भाजप प्रवेशावरती काय म्हणतात बघा. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, परंतु या प्रवेशाच्या पाठीमागच्या सगळ्या ज्या घडामोडी जे होते ते सगळे जे सूत्र हलवण्याचं काम जे होतं ते या ठिकाणी धैर्यसिंह करत होते आणि आपल्यासोबत तेच आहेत की नक्की सांगा की एक तर खूप मोठा एक वातावरण तयार झालं आहे, राष्ट्रवादी सोडता आहे, तुम्ही ह्या सगळे सूत्र हलवत होता तर काय नक्की कारण आहे? काल आकलूजला विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची सोलापूर जिल्ह्यातल्या आणि माढा लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यात सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे. याच्या मागचं कार्यकर्त्यांचं कारण असं होतं की जे दादांनी विकास कामं सुचवली होती मागे त्या विकास कामांमध्ये कधीही सरकारने लक्ष द्यायचं काम केलं नाही किंवा ते डावलण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या 5 वर्षात जसे विजयसिंह मोहिते पाटील साहेब खासदार म्हणून निवडून गेले आणि जी जी मागणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ मंत्र्यांकडे केली त्या त्या मागण्या सगळ्या मार्गी लावण्याचं काम माढा लोकसभा मतदारसंघात झालं. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतो आहोत. आज जो समारंभ झाला प्रवेशाचा त्यामध्ये आधी रणजित मोहिते पाटील बोलले, त्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा बोलले आणि या दोघांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालं की विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा भाजपच्याच मार्गावरती आहेत. ते जरी राष्ट्रवादीमध्ये राहिले तरी मुलासाठीच प्रचार करू शकतात. बघा, साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रासाठी म्हणून राबवायचा ठरवला. कृष्णा भीमा स्थिरीकरण, कृष्णेतनं वाहून जाणारं पाणी हे भीम्या खोऱ्यामध्ये आणायचं, उजनीमध्ये आणायचं, ह्या सगळ्या परिसरामध्ये ते पाणी द्यायचं आणि मराठवाड्याला देखील ते पाणी न्यायचं, असा 6 जिल्हे 31 तालुक्यांचा हा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्या योजनेला मान्यता दिली. आणि त्यावेळेसच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्येच तो त्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देता आला नाही. महाराष्ट्राचं राजकारण ज्या मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही. पहिल्यांदा या महाराष्ट्राला ज्यांनी दिशा दिली ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला, एक वेगळी छाप उमटवली, ते विजयसिंह दादा मोहिते पाटील आणि त्याच घराण्यातलं आज तिसरी पिढी म्हणून ते रणजित सिंह जी, आज त्यांच्या प्रवेशामुळे एक महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय क्षेत्रातलं मोठं घराणं हे भाजपसोबत जुळत आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर टीका करता करता आता भाजपला महाराष्ट्रातल्या घराणेशाहीचं महत्व कळलं हे तरी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे. वळूया दुसऱ्या बातमीकडं. दुसरी बातमी महत्वाची आहे ती यासाठी की एक एक जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि काँग्रेससाठी महत्वाची आहे, कारण खूप मोठं डेफिसिट 2014 महाआघाडीला म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भरून काढायचं आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड ही खूप जाणीवपूर्वक होते. त्यातूनच अमरावतीमध्ये एक सक्षम उमेदवार हा आपला असावा या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि तसं झालंही. आज जी भेट सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या बंगल्यावरती जी भेट झालेली आहे ती त्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. युवा स्वाभिमान हा पक्ष, त्या पक्षाचे आमदार रवी राणा, त्यांच्या पत्नी ज्या 2014 लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवार सुद्धा होत्या, तसंच 2014 आणखीन एक उमेदवार रिपाईचे राजेंद्र गवई, या तिघांनी आज शरद पवारांची भेट घेतली.
शरद पवारांबरोबर चर्चा केली आणि या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की राष्ट्रवादीच्या कोट्यातून पण युवा स्वाभिमानच्याच टीव्ही या चिन्हावरती नवनीत राणा यांनी आगामी लोकसभा निवडणूक अमरावतीमधून लढवायची, त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, म्हणजेच राष्ट्रवादी स्वतःच्या चिन्हावरचा उमेदवार उभा करणार नाही, त्याऐवजी नवनीत राणा ह्याच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवार असतील हे स्पष्ट झालेलं आहे. अधिकृत घोषणा व्हायची जरी असली तरी हे स्पष्ट झालेलं आहे. त्याचबरोबर राजेंद्र गवई यांनी सुद्धा आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि म्हणूनच नवनीत कौर राणा यांना पाठिंबा देण्यासाठी आज राजेंद्र गवई सुद्धा या सिल्वर ओकच्या बैठकीत हजर होते आणि त्यामधनं आता असं पुढं आलेलं आहे की अमरावतीमध्ये इंटरेस्टिंग लढत ही आता होऊ घातलेली आहे. विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे आहेत, दोन टर्म अमरावतीचे खासदार आहेत, त्यांचा सामना हा आता नवनीत कौर राणा यांच्या बरोबर होईल आणि ही लढत कशी थेट होईल, आणखीन बसपाचा किंवा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा राहून चौरंगी किंवा तिरंगी लढत होणार नाही, ती कशी थेट होईल आणि कसा थेट छेद हा शिवसेनेला देता येईल याची कवायत खुद्द शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे अशीही माहिती मिळते आहे. त्यामुळे कदाचित आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा थेट सामना अमरावतीमध्ये होईल असं मानलं जात आहे. या बैठकीनंतर, या चर्चेनंतर नवनीत कौर राणा काय म्हणाल्यात बघूया. भेटपेक्षा जास्त आपण जर सांगितलं तर आशीर्वाद घेण्यासाठी जे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला स्वाभिमान पक्षानं अमरावती जिल्ह्याचे विकासासाठी, त्यांनी आज आम्ही त्यांची भेट घ्यायला आलो आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो. जे त्यांनी एवढा मोठा विश्वास दाखवून की अमरावतीची जनतेला हा व्यक्तीची गरज आहे आणि विकासाला खरे माणसाची अमरावतीला गरज आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आम्हाला समर्थन दिलं आणि राजेंद्रभाऊ गवई आरपीआयचंही समर्थन आज त्यांनी आम्हाला इथे दिला, तर त्याच्यासाठी आम्ही इथे सगळे आज पवारसाहेबांसोबत आलो आणि चर्चा बरेचशी चर्चा आमची झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये कसे काम करत आहे, कसे काम नाही होत आहे, किती कुठे जास्त मतदान आपल्याला होता, कोणत्या गोष्टीसाठी जास्त आपण काम केलं पाहिजे, कोणत्या पक्षाला आपण घेऊन चांगल्या पद्धतीने मीटिंग घेतल्या पाहिजे, कुठे माझी गरज आहे आपल्याला, कुठे तुम्हाला माझी गरज पडते तिथे मला सांगा, कधी तुम्हाला असं वाटतं की मी अमरावतीमध्ये येऊन सभा घेतल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही चर्चा करून तर कुठे ना कुठे असं वाटतं की एवढा मोठा हात जर डोक्यावर असला तर खूप काही गोष्टी राजकारणामध्ये बदलू शकतो. आणि तसंच पवारसाहेबांनी आज जे विश्वास परत एकदा 2014 नंतर परत एकदा आज आमच्या सोबत उभे राहून आम्हाला आशीर्वाद देऊन हे केला की काम करणारे माणसांसोबत नेहमी अनुभवी व्यक्ती असतात आणि ते कामामुळे प्रत्येक व्यक्ती तुम्हाला प्रेफरन्स देत असतात. वळूया तिसऱ्या बातमीकडे. तिसरी बातमी, राज ठाकरे आणि शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली. ही भेट खूप महत्वाची होती कारण राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात सालाबादप्रमाणे जी मनसेची सभा होते त्या जाहीर सभेचं निमंत्रण पहिल्यांदा शरद पवारांना दिलेलं आहे. माहिती अशी मिळते आहे की शरद पवार कदाचित गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेत शिवाजी पार्कात उपस्थित राहू शकतात आणि जर का तसं झालं तर मग अधिकृतपणे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे यांचा पाठिंबा हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळणार आहे. कालची जी मेळाव्याची सभा झालेली आहे राज ठाकरेंची, त्यात त्यांनी स्पष्ट केलं की कोणाला फायदा होईल याचा विचारच करू नका, पण देश विरुद्ध मोदी असा सामना आहे आणि आपल्याला मोदींच्या विरोधात लढायचं आहे असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणालेले आहेत. त्यानंतर आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, बरंच काही ते सांगून गेलेले आहेत. अशा ह्या तीन बातम्या होत्या, यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत रणजितसिंह मोहिते पाटील गटाचे समर्थक सूर्यकांत भिसे आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून राष्ट्रवादीचे युवा प्रवक्ते ऍडव्होकेट भूषण राऊत आहेत, आपल्यासोबत युवा स्वाभिमानचे प्रवक्ते एक स्थानिक नेते अमरावतीचे नितीन मोहोड आहेत, तसंच आपल्यासोबत शिवसेनेचे नागपूरचे स्थानिक नेते किशोर कुमेरिया सुद्धा आहेत. मी सुरुवातीला सूर्यकांत भिसे यांच्याकडे जातो. सूर्यकांत भिसे,
मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जे लेम्यान असतात, सामान्य माणसं असतात आमच्यासारखे, त्यातल्या त्यात मी तर पत्रकार आहे म्हणजे मला तर अधिकारच आहे हा प्रश्न विचारायचा, पण तरी सुद्धा जे सामान्य माणसं आहेत त्यांना असा प्रश्न पडतो की घराण्याचा वारसदाराचंच भलं झालं पाहिजे तरच आपला जिल्हा चालेल, नाही तर जिल्ह्यातलं राजकारण काही टिकणार नाही. पक्ष गेला जाऊ देत, दुसरा पक्ष येईल, पण घराण्याचा वारसा हा पुढे चालला पाहिजे. या अट्टहासातून, या आग्रहातूनच राजकारण केलं पाहिजे, हीच भूमिका आहे मोहिते पाटलांची. असं नाही म्हणता येणार, कारण का सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून ते आज ताग आहेत. त्यांचं ब्रेदवाक्य आहे की जीवात जीवमान असे तो जनसेवा करू, आणि जनतेची सेवा करू म्हणूनच सहकार मर्चंटच्या विचारांचा वारसा घेऊन विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा आजची तिसरी पिढी रणजितसिंह मोहिते पाटलांची पिढी असेल, हे राजकारण केवळ 20% करते आणि समाजकारण 80% करते, आणि समाजाचा समाजकारणाचा वासा घेऊन हे काम करतात. त्यामुळं मोहिते पाटलांवर घराणेशाहीचा आरोप करणं किंवा घराण्याचाच माणूस पुढं जाणं हे बरोबर म्हणता येणार नाही. अकलूजच्या पलीकडे काय राजकारण केलं मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात मला सांगा. नाही असं नाही म्हणता येणार, केवळ अकलूज हाच भूमिका नाही की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सहकाराची चळवळ राबवण्यात सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्या काळात जर जुनी बघितलं तर 1932 काळात माळेनगरचा खासगी साखर कारखाना असेल किंवा श्रीपूरचा खासगी आगाशेंचा साखर कारखाना असेल, असे आगा आणि सदाशिवनगरचा चितळेंचा साखर कारखाना असेल, हे खासगी साखर कारखाने होते आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती या खासगी साखर कारखान्यातून. पण शेतकऱ्याच्या मालकीचा साखर कारखाना व्हावा, सहकारी तत्वावर तो चालावा म्हणून सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना. सूर्यकांत भिसे तो इतिहास झालेला, ते सहकाराचं जाळं नंतर कसं आपण कमकुवत झालं हे सुद्धा बघितलं. मला हे विचारायचं आहे, खासदारकी असेल आमदारकी असेल इथं बरोबर बहुजन समाजातली लोक पुढे आणण्यात मोहिते पाटील काय कमी पडलेत? स्वतःच्या घराण्याच्या पलीकडं आमदारकीला खासदारकीला मोहिते पाटलांकडनं दुसऱ्यांचा विचार का होत नाही हा माझा प्रश्न आहे. नाही असं नाही म्हणता येणार, कारण विजयसिंह मोहिते पाटील असतील, शंकरराव मोहिते पाटील यांनी बहुजनासाठी भरपूर काम केलेलं आहे. हो मी खासदारकी आमदारकी म्हणतोय, असेल किंवा साखर कारखान्याचं चेअरमन पद असेल किंवा जिल्हा परिषदेवर. हा नाही कसं आहे माहितीये का की प्रत्येक जनसामान्याची भावना आहे. आज माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झालेला आहे. नाही नाही हनुमंतराव डोळस हे चर्मकार समाजाचे सामान्य एका हॉटेलमध्ये काम करणारा पोरगा, मुंबईच्या हॉटेलमध्ये काम करणारा पोरगा, त्याला माळशिरस मध्ये उभा करून आमदार केलं. एवढंच नाही तर त्याच्या अगोदर चर्मोद्योग विकास महामंडळाचं चेअरमन केलं. हा सर्वसामान्य माणसाचा, आणि उलट हनुमंतराव डोळस हे यांना तर आई आणि वडील त्यांनी लहानपणीच गमावलेले आहेत. अशा एका पोरक्या माणसाला त्यांनी राजकारणात पुढे आणलं आणि तालुक्याचं आमदार पद दिलं, हे काही कमी नाही ना? बरं सूर्यकांत भिसे, दोन प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न, विजयदादा मोहिते पाटील हे कधी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत की ते खरंच आता त्यांचाही प्रवेश झालेला आहे? कालच अकलूजच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी मी तुमच्या बरोबर आहे हे हा शब्द दिलेला आहे. म्हणजे त्यांचा प्रवेश झाला काय किंवा न झाला काय, त्यांचे सर्व कार्यकर्ते रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा त्यांचे पूर्ण घराणं असेल, हे संपूर्ण सगळेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. ठीक आहे, केवळ विजयसिंह मोहिते पाटलांचा प्रवेश हा काय फार महत्वाचा वाटत नाही तर. अच्छा 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 बरं, म्हणजे मग आता एवढा निश्चित आहे की भाजपकडनं रणजित मोहिते पाटील यांना यंदाची उमेदवारी दिली जाईल? हा असं लोकांचा आग्रह आहे की रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी म्हणून. तशी बोलणी झाली नाही का? कारण कर्तृत्व आहे, रणजितसिंह मोहिते पाटील उमेदवारी मागतात त्यामागे त्यांचं कर्तृत्व आहे. तशी बोलणी झाली नाही का? आता तो आता आज प्रवेश झालेला आहे भारतीय जनता पार्टी, ते त्यांच्या पक्ष पातळीवर ते निर्णय घेतील.
बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, जर का राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिली गेली, तर संजय मामा शिंदे विरुद्ध रणजित सिंह मोहिते पाटील हा जो सामना आहे, यामध्ये नेमकी ही लढत कशी होऊ शकते? रणजित सिंह मोहिते पाटील हे तगडे उमेदवार आहेत. अच्छा, म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात त्यांच्या एवढा ताकदवान उमेदवार आज आपल्याला पाहायला दिसत नाही. कारण आपण पाहिलं 2014 मोदी लाटेमध्ये एवढी प्रचंड लाट असताना शेजारचे गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना सर्वसामान्य एका कार्यकर्त्याकडून पराभव पत्करावा लागला. त्याच शेजारचा हा माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात 25,000 मताधिक्य घेऊन मोदी लाटेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले. हे त्यांच्या कार्याची पोचपावती सर्वसामान्य माणसांनी दिलेली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मग कार्यकर्त्यांचं फार मोठं जाळ आहे आणि म्हणून विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले. आज जरी ठीक आहे पार्टीनी ते जाळ संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, तरी कारण शंकरराव मोहिते पाटलांनी विजयदादा मोहिते पाटलांच्या लग्नाचं जे लक्ष भोजन दिलं होतं त्याची चर्चा अगदी तेव्हाच्या बीबीसीनी सुद्धा ती बातमी केली होती. त्यामुळे मोहिते पाटलांचं घराणं महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. ते घराणं आज भाजपनं फोडलं हाही एक नवा इतिहासात ऍड करणारा चॅप्टर आहे. आपल्यासोबत भूषण राऊत आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. भूषण राऊत, आता हे स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादीचे माढाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा भाजपवासी झालेले आहेत, जरी प्रत्यक्ष नसतील मनानं तर नक्कीच झालेले आहेत, आणि मुलाला भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर ते भाजपचाच प्रचार करणार आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीची कसोटी आहे. आधी शरद पवारांची माढ्यातली उमेदवारी तुम्ही मागे घ्यायला लावली किंवा त्यांनी मागे घेतली, त्यानंतर आता नवा उमेदवार द्यायचा आहे. तिथं सुद्धा संजय मामा शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांची नावं चाललेली आहेत. आता कसोटी राष्ट्रवादीची आहे की सक्षम असा उमेदवार माढातनं द्यावा लागणार आहे. निश्चितपणे सर, मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा साताऱ्यासारखा लोकसभा मतदारसंघ असेल, या लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अत्यंत मजबूत असा पक्ष आहे. म्हणजे तिथे सगळं काही एका व्यक्तीवर एका नेत्यावर डिपेंड आहे असं नाहीये. त्याच्यामुळे या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अत्यंत स्ट्रॉंग असा उमेदवार असेल आणि तोच उमेदवार विजयी होईल. माझ्याकडनं लिहून घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघामधून विजयी होणार होणार होणार. भूषण, या निमित्तानं दुसरा प्रश्न असा आहे की आपण नगरमध्ये काय झालं बघितलं. आधी विखे पाटलांचं घर फोडलं गेलं, तिथून सुजय विखे पाटील हे आता नगरचे भाजपचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. आता मोहिते पाटलांचं घर फोडलं गेलं, दोन मुलं गेलीत भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांनीच नेलीत भाजपमध्ये. रणजित मोहिते पाटील हे उमेदवार असतील भाजपचे माढामधनं. आता या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या नगर असेल माढा असेल या दोन्ही ठिकाणी जर का भाजपनं तुमच्याकडनं आयात केलेले उमेदवार उभे करायचं ठरवलं असेल, तर मग काहीशी चर्चा अशी आहे ना, आपण लोकांची तोंड बंद करू शकत नाही की हे जाणीवपूर्वक होत आहे का. जे विनिंग पोटेन्शियल असलेले इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार हे पाठवण्याचा नवा पायंडा तर शरद पवारांनी निर्माण केला नाही ना, की नाराज व्हा भाजपमध्ये प्रवेश करा आणि तिकीटं घ्या. असं म्हणता येणार नाही सर की पवार साहेबांनी असा काय पायंडा निर्माण केला. मुळात दोन्हीकडची परिस्थिती तुम्ही समजून घ्या की नगरमध्ये ते सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती आणि सुजय विखेंना अजितदादांनी सांगितलं की आम्ही म्हटलं होतं की तुम्ही आमच्याकडे या, पण ते आमच्याकडे आले नाहीत. त्यांनी त्याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी सारख्या धर्मांध पक्षाकडे जाणं पसंत केलं. हा एक भाग आहे. दुसरा भाग, माढ्यामध्ये सुद्धा अजून उमेदवार जाहीर झालेला नाहीये. विजयदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत, पण त्यांच्या मुलाने घाई केली. त्याच्या मुलाला भाजपत जायचं होतं, त्यामुळे त्यांचा मुलगा भाजपमध्ये गेला. याला पवार साहेबांनी असा काय पायंडा पाडला
असं म्हणणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. या दोनही मुलांच्या राजकीय महत्वाकांक्षा इतक्या टोकाच्या आहेत की त्यामुळे त्यांना थोडं सुद्धा विचारसरणीशी कटिबद्ध राहून थांबूशी वाटलं नाही असं मला म्हणायचं. ठीक आहे, आपल्यासोबत नितीन मोहोड सुद्धा आहेत. नितीन मोहोड यांचा व्यासंग दांडगा आहे. नितीन मोहोड, महाराष्ट्राचं राजकारण हे घराणेशाहीच्या कंपूत अडकल्यासारखं कधी कधी वाटतं की पक्ष कुठलाही असो, इलेक्टिव्ह मेरिट कोणाकडे आहे की ज्यांना राजकीय वारसा आहे त्या घराण्याकडे आहे, असा एक भाबडा समज म्हणा, समज म्हणा किंबहुना गैरसमज म्हणा, पण तो आहे. आणि त्यातून जी प्रस्थापितांची घरं आहेत त्यांना उमेदवारीसाठी सर्व पक्षाकडून, कोणी अपवाद नाही, पहिला प्रिफरन्स किंवा प्राधान्य मिळतो. हीच राजकारणाची शोकांती काय? अगदी नक्कीच आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्या अमरावतीतच घ्या. आमच्या अमरावतीमध्ये सुद्धा घराणेशाही आहेच की, आणि ती पण बाहेरची आहे. आमच्या आज असं झालेलं आहे की ज्या घरामधला घराचे जसे बाळासाहेब आमचे आदरणीय आहेत, त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलाला परत वारसा दिलेला आहे. त्याचप्रमाणे एखाद्या घराण्याने आपलं नाव कमवलं, आता ते त्या याच्यामध्ये त्या वारसामध्ये किती कॅपॅसिटी आहे, त्याचं काय काम आहे, त्याच्यापेक्षा तो त्याचे वडील कोण, त्याचं खानदान कोण, याच्यामध्ये जर हे असेल तर ते याचं दुर्दैव आहे. आणि हेच आमच्या अमरावतीमध्ये सुद्धा होत आहे, आमच्या विदर्भामध्ये सुद्धा हेच होत आहे की विदर्भामध्ये आज शिवसेना जी आहे त्या शिवसेनेने आम्हाला जो कॅन्डिडेट दिलेला आहे तो कॅन्डिडेट जो आहे तो बाहेरचा आहे. एक शेड्यूल कास्टसाठी ही जागा रिझर्व असल्यामुळे लगेच आमच्या अमरावतीमध्ये बाहेरचे मुंबईचे लोक येऊन इथे खासदारकी, त्याच्या आधी ती बुलढाण्याला होती, तिथे 3 वर्ष खासदारकी घेतली, पुन्हा ते तिथलं रिझर्वेशन निघाल्यानंतर इकडे रिझर्वेशन आलं, इथे त्यांनी रिझर्वेशनमध्ये परत स्वतः 2 खासदार झाले, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा उमेदवारी दिली दर्यापूर, ज्याचा काही संबंध नाही. असे वारसा चालवणारे लोकांमुळे महाराष्ट्राचा तर विकास होतच नाही आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये कॅपॅसिटी आहे असे माणसं तुम्ही द्या ना. परंतु आज आम्ही जर तुम्ही मला वेळ दिला तर आम्ही तुम्हाला सांगतो की विदर्भाचं आमचं फार मोठं दुर्दैव आहे की आम्हाला बाहेरचे लोक आम्हाला सहन करावे लागत आहेत. दुसरं असं आहे की आमचे आज 6 कॅबिनेट मिनिस्टर शिवसेनेचे, माझा आरोप आहे की 6 कॅबिनेट मिनिस्टर मुंबई ठाण्याचे आहे, आणि जो सर्वात जास्त मताने निवडून आला ते राठोड, त्यांना एक 6 राज्यमंत्रीपद अख्ख्या विदर्भात एकच मिनिस्टर शिवसेनेचा आहे, आणि 5 मिनिस्टर जे आहेत ते विधान परिषदेवर निवडून गेलेले आहे. म्हणजे शेवटी लोकांमध्ये जाणारे आणि लोकांच्या साठी काम करण्याची उत्सुकता ठेवणारे लोक किती आहेत. म्हणून आम्ही जे आहे स्वाभिमानीचे जे कॅन्डिडेट आहे ते दिवसभर कुठे ना कुठे जाणं येणं, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, त्यांच्या बंगल्यावरची गर्दी बघा, असं. म्हणून घराण्याशाहीला माझा पूर्णतः विरोध आहे. असं नाही की घराण्यामध्ये कोणी चांगला निघू शकत नाही असं नाही. एखाद्या डॉक्टरचा मुलगाही चांगला डॉक्टर निघू शकतो, परंतु केवळ वडिलांची हिस्ट्री आहे, वडिलांचं त्याच्यामध्ये नाव आहे. वडील 2-3 खासदार झाले, मंत्री झाले, पैसे कमवले सहकार क्षेत्रामध्ये वगैरे, आणि त्यांच्या मुलांनी केवळ तो त्याचे खानदान मध्ये थोडस पॉलिटिकल आहे म्हणून त्यांनी तिकीट घेणं माझ्या मते तरी बरोबर वाटत नाही. ठीक आहे, ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर ग्राउंड झिरो या सदरामध्ये आपण अमरावती राखीव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत, त्याचबरोबर तिथली नेमकी परिस्थिती, जी राजकीय परिस्थिती आहे ती काय आहे, आणि तिथं जर का नवनीत राणा विरुद्ध विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ असा सामना हा होत असेल तर तो किती रंगू शकतो हे सुद्धा बघणार आहोत. पण ब्रेक नंतर अमरावती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी, विदर्भातलं दुसरं सर्वात मोठं शहर, महापालिकेचं शहर, या शहरात आणि आजूबाजूच्या गावखेड्यांमधनं जो भाग तयार होतो तो आहे अमरावती राखीव मतदारसंघ. 2009 हा मतदारसंघ राखीव झाला, तेव्हापासनं शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे अमरावतीचे खासदार आहेत. गेली निवडणूक ती बरीच गाजली होती, त्यामध्ये बरेच रुसवे फुगवे झाले होते, पक्ष फुटले होते, उमेदवारांच्या निवडीवरनं
हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. त्याचा हा वृत्तांत बघा. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी घेतलाय, बघा. अमरावती मतदारसंघ जेव्हापासून अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हापासून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या निवडीवरून गाजतोय. 2009 मध्ये शिवसेनेनं आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. त्यानंतर 2014 निवडणुकीतही आनंदराव अडसूळ यांचा विजय झाला. तेव्हा आनंदराव अडसूळ यांनी राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा 1,36,000 मतांनी पराभव केला. तेव्हा बसपाच्या गुणवंत देवपारे यांनाही सुमारे 98,000 मतं मिळाली होती, तर रिपाईच्या राजेंद्र गवई यांना 54,000 मतं मिळाली होती. याचाच अर्थ तेव्हा सेनेच्या आनंदराव अडसूळ यांची थेट लढत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांच्याशी झाली असती, तर लढत चुरशीची झाली असती. म्हणूनच यंदा शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यासमोर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं थेट आव्हान राहील याची रणनीती आखली गेलीय. त्याचाच भाग म्हणून यंदा युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत कौर राणा यांनाच राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी दिली जाते. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून उभं केलं जात आहे, त्यामुळे 2014 पेक्षा यंदाची निवडणूक चुरशीची असणार आहे. अमरावती मतदारसंघात जातीय समीकरणं बघितले तर कुणबी समाजाची मतं 35.33% आहेत, दलित समाजाची मतं 15.17%, मुस्लिम मतं 12.97% आणि आदिवासी समाजाची मतं 13.10% आहेत. त्यामुळे सर्व समाजांच्या मतांची बेगमी जुळवून आणण्यासाठी उमेदवारांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यात मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रांचा विचार केला तर बडनेरामधून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा, अमरावतीमधून भाजपचे डॉ सुनील देशमुख, तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूरमधून भाजपचे रमेश बुंदेले, मेळघाटमधून भाजपचे आमदार प्रभुदास भिलावेकर आणि अचलपूरमधून प्रहार संघटनेचे बच्चू कडू आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांची भक्कम साथ सेनेच्या आनंदराव अडसूळ यांना मिळते का यावर बरंच काही अवलंबून आहे. अमर घटारे, छगन जाधव सह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती. अमरावती मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष आहे, कारण विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ हे केंद्रात माजी राज्यमंत्री सुद्धा आहेत, 5 वेळचे ते खासदार आहेत, त्यामुळे एक मोठं प्रस्थ आहे. आणि त्यांच्या विरोधात नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते, राष्ट्रवादीकडून आधी चर्चा होती की दिनेश बुब यांना उमेदवारी दिली जाईल, पण नंतर बातमी आली की राष्ट्रवादीच्या कोट्यातून नवनीत राणा ह्या कदाचित राष्ट्रवादीच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवतील. पण आता कळतंय की नवनीत राणा ह्या त्यांच्याच युवा स्वाभिमान पक्षाच्या टीव्ही चिन्हावरनं निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याशी त्यांचे पती आणि राजेंद्र गवई ज्यांनी अमरावतीमधून आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे रिपाईची, त्या तिघांशीही बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. गेल्या वेळेस देखील तुम्ही लढलात होतात, काहीच्या मतांनी तुमचा पराभव झाला होता. 5 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे जवळपास. तुम्ही प्रत्येक मतदारच्या सोबत फेस टू फेस इंटरॅक्शन केलेलं आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे. किती या 5 वर्षामध्ये हा सगळा जो कालावधी तुम्ही घालवला, लोकांशी किती संवाद साधलेला आहे आणि काय तिकडच्या समस्या आहेत ज्या तुम्ही सोडवू इच्छिता? बरेचशा समस्या आहे आमच्या जिल्ह्यामध्ये, जे अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून आमचा जिल्हा 20 वर्ष मागे गेलेला आहे. नाहीतर एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा मतदारसंघामध्ये येत असतात तर अमरावती जिल्हा हा प्लस झाला पाहिजे होता. आणि अनुभवी व्यक्ती जेव्हा येत असते तर त्यांच्या अनुभवाने सगळ्यांना अपेक्षा असते की जिल्हा समोर जाईल, नाहीतर आमचा जिल्हा 20 वर्ष मागे गेला आहे. कारण की चिखलदाराचा सती डॅमचा मुद्दा असो, त्यांनी म्हटलं आहे की 900 कोटी आराखडा मी आणला आहे. आराखडा कोणता आणला आहे त्या खासदारांना, त्यांना विचारावं लागेल जमिनीचे खाली तो आराखडा आहे की जमिनी वरती आला आहे. त्याच्यामध्ये मला वाटत नाही, कारण की लोकसभाचे जे 5 कोटी निधी येतात खासदारांना, तेच त्यांनी यावर्षी कुठेही विकासामध्ये वापर ना करताना ते सरकारमध्ये मागे गेलेले आहे. तर आज सती डॅमचा मुद्दा असो, वॅगनार कंपनीचा जे सुरू आहे किती हळू सुरू आहे, आज एअरपोर्टचा मुद्दा आहे, गव्हर्नमेंट मेडिकलचा मुद्दा आहे, एम्स जर नागपुरात येऊ शकते तर आम्ही जर विदर्भामध्ये दुसऱ्या स्थळावर आहे, दुसऱ्या स्थानामध्ये या विदर्भामध्ये अमरावती, तर तिथे ॲटलीस्ट गव्हर्नमेंट मेडिकल पाहिजे होता. आज आयटीआय विमेन्स कंपनीसाठी जेव्हा राष्ट्रपती ताई होत्या त्यांनी शब्द दिले होते, पण त्याच्यानंतर या व्यक्तींनी पाठपुरावा काहीच केला नाही. तर काय नेमकं चर्चेमध्ये झालेलं आहे, खास करून तुम्ही यावेळेस या चर्चेमध्ये मुद्दा ठेवला होता की तुम्हाला तुमच्या पक्षाच्या चिन्हावर यावेळेस मतदान लढवायचं आहे. आज होळीच्या निमित्तानं आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली, आशीर्वाद घेतला आणि लोकसभेच्या अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये
ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आरपीआय गवईगट रवींद्र गवई साहेबांनी सगळ्यांनी यांनी जे पाठिंबा दिला युवा स्वयं पार्टीला या संदर्भात आम्ही पवारसाहेबांचे धन्यवाद आभार व्यक्त करण्यासाठी आलो आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि ज्या पद्धतीने युवा स्वयं पार्टीचं जाळं अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम करत आहे आणि युवा स्वयं पार्टीच्या चिन्हावर लढायचं आहे या अशी तयारी आमची गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे आणि पवारसाहेबांनी त्याची दखल घेतली दखल घेऊन खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी पवारसाहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिला ताकद दिली गवई साहेबांनी ताकद दिली काँग्रेसच्या नेत्यांनी ताकद दिली आणि मला असं वाटते की शिवसेनेचा जे तिथे खासदार आहे ते मुळात साताऱ्याचे आहे त्यांचा अमरावतीशी काही संबंध नाही आहे राहणं त्याचं मुंबईला आहे आणि ते स्वतः इलेक्शनमध्ये फक्त दिसतात बाकी पूर्ण 12 महिने ते दिसत नाही लोकांना म्हणून लोकांनी आता तिथे बोलणं सुरू केलेलं आहे की आनंदराव अडसूळ यांना जर पाहायचं आहे तर फक्त इलेक्शनमध्ये पहा बाकी 5 वर्ष ते दिसत नाही सर काय तुम्ही सांगाल या वेळेस या चर्चेमध्ये तुम्ही देखील होतात तुम्ही पूर्ण पाठिंबा जो आहे तो नवनीत राणा यांना दिलेला आहे आदरणीय शरद पवार यांची माझी यापूर्वी 10 दिवसापूर्वी भेट झाली प्रफुल्लभाईंसोबत माझी 2 वेळा भेट झाली रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्रात आहेच परंतु अमरावतीत एक ताकद आहे मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये महानगरपालिकामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्ष या दोघांनी ताकद दाखवली त्यामुळे दोघांपैकी कोणीतरी पाऊल मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती मला पवारसाहेबांनी आणि प्रफुल्लभाईंनी केली मी यावेळेस 2 पाऊल मागे घेतलेले आहेत विधानसभेमध्ये मी थोडा जास्त जागा मागते यावेळेस जे उमेदवार दिलेले आहेत ते सक्षम आहेत निवडणूक झाल्यानंतर 5 वर्षापूर्वीपासूनच ते काम करत आहेत एकही दिवस नाही आहे की मागच्या 5 वर्षामध्ये ज्या जेव्हा नवनीतजींनी काम केलेलं नाही आहे कॅमेरामन अनिल गुरवसह उमेश करंजकर जय महाराष्ट्र न्यूज मुंबई मी थेट जातोय नागपूरला आपल्यासोबत किशोर कुमेरिया आहेत शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत कुमेरियाजी अमरावतीमध्ये शिवसेनेच्या विरोधात सगळे विरोधक एकत्र येत आहेत तुम्ही यंदाची लढत कशी बघताय कारण तुमचे उमेदवार खूप सक्षम आहेत ते 5 वेळेचे जवळपास खासदार आहेत अशा वेळी 5व्यांदा ते खरं तर निवडणूक लढत आहेत अशा वेळी हा सामना तुमच्यासाठी कसा असू शकतो विषय असा आहे की ज्या पक्षाच्या विचारधारा नाही आहेत त्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी युती केलेली आहे आणि ज्या पक्षाच्या विचारधाराने जे पक्ष चालतं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि यामुळे या पक्ष विचारधाराच्या पक्षांनी एकत्र येऊन या राज्याचं या देशाचं नेतृत्व करावं आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी ही युती केली होती आणि जास्तीत जास्त जागा म्हणजे 48 जागा किमान 40 क्रॉसवर जास्तीत जास्त जागा निवडून यासाठी माननीय उद्धव साहेब यांनी ही युती केलेली आहे पहिला प्रश्न ज्या महाराष्ट्रामध्ये आताच आपण सांगितल्याप्रमाणे विखे पाटील आहेत त्याच्यानंतर रणजित सिंह मोहिते पाटील आहेत हे एवढे परंपरागत काँग्रेसचे नेते आणि त्यांची पूर्ण पिढी आहे आणि ते जर आपल्या निवडून यायच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी येत आहे म्हणजेच युतीमध्ये येत आहेत आणि याचाच जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चित्र निर्माण होणार आहे की नाही हे विचारधारा जे पक्ष आहे आणि यांनाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि यांनाच निवडलं पाहिजे आणि याचं पूर्ण चित्र याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात पडेल आणि निश्चित रूपाने जास्तीत जास्त जागा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या निवडून येईल आणि अमरावतीचा जो विषय आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जेव्हा युती असते तेव्हा मात्र शिवसेनेचा उमेदवार नाही तर तिथे जिथे धनुष्य असेल तिथे धनुष्यबाण जिथे कमळ असेल तिथे कमळ आणि शिवसेनेच्या जे कार्यकर्ता आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहेत हे अतिशय शिस्तबद्ध आणि एक विचारधारेचे कार्यकर्ता आहेत आणि त्यामुळे संपूर्ण विदर्भामध्ये 10 लोकसभामध्ये ज्या पद्धतीने एक भारतीय जनता पार्टीकडून एक समन्वयक त्यानंतर शिवसेनेकडून एक समन्वयक असे जे नेमले आहेत तर अमरावतीमध्ये देखील त्या समन्वयक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांचा एक मिलाप आणि प्रत्येकाचं जेवढे तालुके आहेत प्रत्येक तालुके वाईज तिथे बैठकी झाल्या आहेत
आणि त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी सगळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागले आहेत. आणि हे अमरावतीच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये या पद्धतीचं नागपूर, रामटेक, या सगळ्या यवतमाळ अशा संपूर्ण विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असा समन्वय चालून एक प्रचाराला लागले आहेत, चांगलं काम करत आहे. आणि निश्चित रूपाने जेवढे काही महाराष्ट्रात रणजित मोहिते पाटील आहे, विखे पाटील आहे, याचा संपूर्ण प्रभाव या संपूर्ण महाराष्ट्रात पडेल आणि या विचारधाराच्या पक्षाच्या युतीमुळे या संपूर्ण विदर्भामध्ये 48 पैकी जास्तीत जास्त जागा म्हणजे किमान 40 क्रॉस हा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी या महाराष्ट्र पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोहोड आहेत, राणा समर्थक आहेत. नितीन मोहोड, अमरावतीचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये तो जरी राखीव असला तरी 35% मतं ही कुणबी मराठा समाजाची आहेत, त्याचबरोबर इतर समुदायाची समाजाची मतं ही तुलनेनं समसमानच आहेत, 12-13%. अशा वेळी जो निवडून येणारा उमेदवार असेल त्याला या सर्वच समाजाची, त्यातल्या त्यात कुणबी समाजाची मतं मिळवली तरच त्याच्या विजयाची खात्री दिली जाऊ शकते, हे एक समीकरण. आणि दुसरीकडं शिवसेनेचा एकही आमदार सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघात नाही आणि तुमचा एक आमदार आहे, भाजपचे उरलेले आमदार आहेत, अशा वेळी भाजपकडनं आनंदराव अडसूळ यांना साथ मिळेल का? तुम्ही मतांची बेगमी कशी करू शकता? हे पहा, मागच्या वेळेला एवढी मोदी लाट असताना सुद्धा नवनीतजींना 3.5 लाख म्हणजे अख्ख्या विदर्भात सर्वात जास्त मतं बीजेपीच्या आणि शिवसेनेच्या नंतर नवनीतजींना मिळालं होतं. त्यांचा कामाचा धडाका आता जर तुम्ही त्यांनी नुसत्या महिला जर बघितल्या तर प्रत्येक साध्या गावखेड्यामध्ये 3-3, 4-4 हजार महिला जमत होत्या. आणि जातीचं समीकरण बघाल तर आता जर बौद्ध समाजाचे किंवा मुस्लिम समाजाचे, मुस्लिम समाज माझ्या मते जवळपास 98% नवनीतजींच्या समोर उभा आहे. कुणबी समाज जो आहे तो कुणबी समाज सुद्धा मागच्या वेळेला मोदी लाटेमध्ये, कारण जे दोन्ही कॅन्डिडेट आहेत ते कुणबी नाही आहेत, ते रिझर्व कॅटेगरीतले, तरीसुद्धा मागच्या वेळेला मोदी लाटेमुळे काही कुणबी समाज हा बऱ्यापैकी अडसूळ साहेबांच्या मागे गेला होता. परंतु यावेळेला चित्र बदललेलं आहे, कारण कुणबी समाज हा शेती धारक आणि इतकी शेती बेकार आहे. यावर्षी 40-50% झाडं मरणार आहेत, सोयाबीनला भाव नाही, हरभरा गेला वाया, तूर वाया गेली, भाव नाही, पंचायत बाजार समितीमधून त्यांना हमी भाव भेटत नाही आणि याच्यासाठी खासदार कधीच काही करताना दिसत नाही. आज त्यांनी किती उद्योग त्या MIDC मध्ये आले, मी एक उद्योजक आहे, 80% कामगार हा बाहेरचा आहे आणि 20% इव्हन त्या मोठमोठ्या कारखान्यांनी छोटं काम सुद्धा, JCB असो, माती बांधकाम असो, ते सुद्धा अमरावतीच्या लोकांना दिलं नाही, सगळे बाहेरून इम्पोर्ट केले. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या खासदारांनी फक्त संसदेमध्ये प्रश्न विचारून शाबासकी मिळवली, लहान मुलगा सुद्धा आई बापाला प्रश्न विचारतो. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या बेरोजगारीसाठी येऊन, तुमच्या शिवसैनिक किती प्रचंड बेकार आहे मला माहिती आहे ना, माझ्याकडे नोकरीसाठी येतात ना, तेव्हा मला असं म्हणजे नोकऱ्या तुम्ही दिल्या नाही. शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या बिचाऱ्यांचे खायचे वांदे आहे. तुम्ही केलं काय जिल्ह्यासाठी? 2 ट्रेन आणल्या, हे खासदाराचं 10 वर्ष झाले तुम्हाला साहेब, आमचं म्हणणं आहे. म्हणून आणि राणा कसे आहेत की कुठे जातात, कोणाचे काम करतात, डेव्हलपमेंटसाठी काम करतात, निधी ओढून आणतात, प्रसंगी थोडंसं पार्टीसाठी निधी, मतदारसंघासाठी पार्टी बाजूला ठेवून निधी आणण्याचा प्रयत्न करतात. आणि यावेळेला भाभीजींची लोकप्रियता अशी आहे की माझ्या मते भाभीजींना 8-8.5 लाख मतं मिळतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे, बहुतेक जास्तही मिळतील. आणि यावेळेला अडसूळ साहेबांना माझ्या मते घरी जावं लागेल, कारण त्यांचं काम यावेळेला बिलकुल समाधान. ठीक आहे, ठीक आहे. किशोर कुमारिया, एक प्रश्न असा आहे की जे आमदार आहेत रवी राणा यांचा खर तर भाजप सरकारला पाठिंबा होता, आहेच, आणि मुख्यमंत्र्यांचं त्यांचं खूप चांगलं पटतं, म्हणजे तसेही प्रयत्न झाले की जर का शिवसेना आणि भाजपची युती झाली नसती तर कदाचित नवनीत राणा ह्या भाजपच्या उमेदवार असत्या. अशा वेळी शिवसेना कुठं बघते आहे? खरंच भाजपकडनं तुम्हाला मदत होईल का? किंबहुना त्या भीतीतूनच पहिला जो संयुक्त मेळावा आहे तो
आनंदराव अडसूळांनी मातोश्रीवर दबाव टाकून अमरावतीला घेतला? नाही, मी आधीच सांगितलं की ही युती विचारधारेची आहे आणि त्यानंतर माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांना बनवायचं आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण समन्वयाचं जे मी सांगितलं की हे संपूर्ण अमरावतीमध्ये जे आता तुम्ही सांगितलं की मातोश्रीमध्ये दबाव टाकून नाही तर मी याच्या आधीच सांगितलं तुम्हाला की नागपूर, रामटेक, यवतमाळ असं संपूर्ण विदर्भामध्येच या संपूर्ण ज्या 10 लोकसभा आहेत त्या 10 लोकसभामध्येच संपूर्ण विदर्भामध्ये या समन्वयाच्या बैठका चालू आहेत आणि त्या माध्यमातून मी हेही आधी सांगितलं की या विदर्भामध्ये जातीपातीचा एवढा फरक नसून एक पक्षनिहाय मतदान या संपूर्ण विदर्भामध्ये होतं आणि तसंच संपूर्ण या पूर्ण विदर्भाचं चित्र आजपर्यंत राहिलं आहे आणि यापुढेही अमरावतीचं म्हटलं तर गुढे साहेब होते, त्यानंतर आता हे आहे संपूर्ण विदर्भाचं चित्र आपल्याला तसं आधी होतं आणि आताही आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी शेवटी वेळ संपला, माझा वेळ संपलेला आहे, तरी सुद्धा मी नितीन मोहोड यांच्याकडे जातोय. नितीन मोहोड, जातीपातीच्या समीकरणावरती निवडणूक लढवली जात नाही असं किशोर कुमेरिया म्हणतायत, यंदाची निवडणूक जातीपातीच्या समीकरणावरच लढवली जाईल, तसंच मतदान होईल, तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु 40% यावेळेला जातीपातीवर जाईल, कारण आता जातीला पोट नसतं. पोटाला तुम्हाला सांगतो की पोट इतकं इम्पॉर्टंट राहिलेलं आहे, बेरोजगारी भयानक आमच्या अमरावतीमध्ये झालेली आहे आणि शिवसेनेने विदर्भासाठी काहीच केलं नाही हा पूर्ण इव्हन शिवसैनिक सुद्धा खासगीमध्ये कबूल करतात. किशोरभाऊ पण माझ्याकडे बाजूंनी थोड्या वेळाने कबूल करतील की मुंबईचे नेत्यांनी फक्त विदर्भात दादागिरी केलेली आहे आणि शिवसेनेने अख्खा विदर्भ मागे ठेवला आहे. त्यामुळे आता शेतकरी बेरोजगार, आता माझे आम्हाला माहिती आहे की पगार किती मिळतात, काय किती मिळतात, अमरावतीची पर कॅपिटा इन्कम एवढा खाली आलेला आहे की यावेळेला जात थोडीशी 40% काम करेल पण 60% टोटली खासदार साहेब फेल्युअर असल्यामुळे तो वर्ग कम्प्लीट व्यापारी वर्ग झाला, सर्व वर्ग हा अडसुळांच्या विरोधात काम करणार एवढं निश्चित आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, खरं तर वेळ संपलेला आहे त्यामुळे आपल्याला ते पण कंपल्शन पाळावं लागतं. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.